नमस्कार कुकिंग कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट केरळ स्टाईल सांबार बघणार आहोत तर चला तर मग पटकन सांबारची रेसिपी सुरू करूयात इथं मी मसुरीची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतली एक एक वाटी समप्रमाणात घेतलेल्या आहेत डाळी दोन टमॅटो घेतलेत मीडियम साईजचे चिरून एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला आहे एक मोठा चमचा तेल घेतलं आहे अर्धा चमचा हळद हे सगळं पाणी टाकून आपण कुकरला दोन शिट्ट्या करून घेणार आहोत डाळ छान अशी शिजवून घ्यायची आपल्याला पूर्ण डाळ शिजली पाहिजे अशा पद्धतीनं दोन किंवा एक शिट्टीमध्ये डाळ शिजेल अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आता इथे मी चिंच आणि गुळाचं पाणी करून ठेवले कोळ करून घ्यायचे आपल्याला त्याचा तेल छान गरम झाले आता यामध्ये जिरे आणि मोहरीची छान अशी खमंग फोडणी घालून घ्यायची हिंग टाकलाय अर्धा चमचा लाल तिखट टाकले चवीनुसार दोन चमचे घेतले मी इथं तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता एकदम छान तडतडीत असं फोडणी बसेल अशा पद्धतीनं डाळ टाकून घ्यायचे त्याच पद्धतीनं आपल्याला तेलसुद्धा गरम करून घ्यायचे एकदम कडकडीत फोडणी बसली पाहिजे ज्यामुळे खमंग असा सुवास येतो आता या ठिकाणी एक वाटी सांबार मसाला मी इथं टाकला आहे चवीनुसार मीठ एक वाटी सांबार म्हणजे तीन ते चार चमचे सांबार मसाला मी इथं घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं इथं चिंचेचा कोळ मी या ठिकाणी टाकून घेतला आहे आपलं सांबार उकळल्यानंतर आपल्याला गुळ आणि चिंचाचा जो कोळ काढला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं सांबारला टेस्ट तर छान येते छान आंबट गोडपणासुद्धा येतो आणि चिंचा उष्णता कमी करायला मदत करते त्यामुळे आपण सांबारमध्ये चिंच टाकणार आहोत छान अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे हे पहा आपलं परफेक्ट सांबर असं तयार झालं आहे आता हे सांबर आहे त्याला तुम्ही वरून सुद्धा फोडणी देऊ शकता आता वरून फोडणी देऊन मी बाजूला काढून घेणार आहे की जे माझ्या थमनेलसाठी छान असा फोटो काढून घेणार आहे असं परफेक्ट सांबर आपलं तयार आहे